म्हणालो तुम्हाला की नियमामध्ये राहून आम्ही त्या पद्धतीचा प्रस्ताव दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर जो 6 महिन्याच्या पहिले जो विश्वासदर्शक ठराव मांडला होता तो अविश्वास ठराव नव्हता. आता त्यांना सत्ता पक्षाला वाटत असेल की तो अविश्वास ठराव होता तर मग त्याला तसंच पायाखाली उतरावं लागेल. त्यामुळे या सगळ्या विषयावरची चर्चा सभागृहामध्ये होईल. चुकीचे नियम सांगून विरोधकांना सरकारच्या विरोधात जनतेचे प्रश्न मांडायला अडचण निर्माण केली आहे आणि अशी विविध कारणं त्या ठिकाणी आहेत. ज्यावेळेस या विश्वासावर चर्चा होईल त्यावेळेस सभागृहामध्ये हे सगळे प्रश्न मांडले जातात. चुकीचं ब्रीफ मीडियाला केलं जात असेल असं मला वाटतं. नियम स्पष्ट आहे की 6 महिन्याच्या पहिले विधानसभा अध्यक्षाच्या बाजूनं विश्वासदर्शक ठराव मांडला गेलेला होता, अविश्वास ठराव नव्हता. अगर आता विरोधक आमचे सत्ता पक्षातले लोक सांगत असतील की तो अविश्वासच होता तर मग त्याला तसंही खाली उतरावं लागणार आहे. त्याच्यामुळे याच्यावरच्या कायद्याचा जो ठीस निघेल त्यावेळेस कायद्याच्या भाषणामध्ये आम्ही सभागृहात मांडू. मी म्हणालो तुम्हाला की नियमामध्येच राहून आम्ही त्या पद्धतीचा प्रस्ताव दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर जो 6 महिन्याच्या पहिले जो विश्वासदर्शक ठराव मांडला होता तो अविश्वास ठराव नव्हता. आता त्यांना सत्ता पक्षाला वाटत असेल की तो अविश्वास ठराव होता तर मग त्याला तसंच पायाखाली उतरावं लागेल. त्यामुळे या सगळ्या विषयावरची चर्चा सभागृहामध्ये होईल. सरकार प्रत्येक पावलावर घाबरलेली आहे. मंत्रिमंडळाचं आपण पाहिलं की मंत्री नाही, अनेक लक्षवेधा लागतात, त्याच्यामध्ये मंत्री उत्तर द्यायला नसतात, म्हणजे काय परिस्थिती आहे. हे अधिवेशन आपल्याला पाहायला मिळालं की हे अधिवेशन पर्यटनासारखं ठरलेलं आहे. साध्या लक्षवेधी सकाळी 9 वाजतापासून लक्षवेध्या चालू होतात, अनेक मंत्री उपस्थित नसतं, त्याच्यावर उत्तर नसतं आणि एकीकडे काल सांगण्यात आलं सभागृहामध्ये की एवढ्या लक्षवेध्या लावल्यात, 2000 की 4000 लक्षवेध्या सांगितल्या त्यांनी. हे महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली घटना आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने न्याय किती मिळाला, त्याच्यावर किती मंत्र्यांनी प्रॉपर उत्तर दिलं, ह्या सगळ्या गोष्टीचं त्याच्यामध्ये, कारण की नुसतं मांडणं हा भाग नाही, त्याला न्याय मिळाला पाहिजे ही त्याच्यातली भूमिका आहे. ही महाराष्ट्रातलं ईडीचं सरकार हे गेंड्याच्या कात्रीपेक्षा जाड विचाराचं काय सरकार आहे. 6 महिन्यामध्ये जवळपास 78,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मागच्या अधिवेशनाने, आत्ताच 52,000 कोटी मांडून यांनी काय लूट चाललेली आहे, कशी लूट चाललेली आहे. मी काल राज्यपालांचाही मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केला की राज्यपाल भवनामध्ये भ्रष्टाचार होत आहे. राज्यपाल भवनामध्ये एक प्रकारच्या असंविधानिक व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. राज्यपालासोबत, कारण की आपले राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये रवी अग्रवाल नावाचे मंत्री होते आणि हे रवी अग्रवाल यांचे आता पर्सनल सेक्रेटरी आहेत. त्यांच्या सगळ्या सयानं हे सगळं काम होतं, ते इतर राहत नाही, ते उत्तराखंडमध्ये राहतात, त्याला 1,00,000 रुपयाचा पगार त्याला दिला जातो. आणि म्हणून काल कायदा सुव्यवस्थेमध्ये आणि भ्रष्टाचार आणि या सगळ्या गोष्टीवर चर्चा करत असताना अंतिम आठवड्यामध्ये मी राज्यपाल भवनातल्या अनेक भूमिका त्या ठिकाणी मांडल्या. मग ज्या राज्यपाल भवनामध्येच हे कार्य चाललेलं असेल तर हे राज्यच असुरक्षित या ईडीच्या सरकारमध्ये आता तयार झालेलं आहे. आणि म्हणून मग रश्मी शुक्लाचा प्रश्न असो, फोन टेपिंगचा इश्यू असो, असे सगळे प्रश्न आम्ही काल विधानसभेत मांडले. आज सरकार उत्तर काय देते त्याच्यावर आमचं लक्ष आहे. हमने नियम के आधार पर विधानसभा के अध्यक्ष जिस तरह से विपक्ष के विधायकों को न बोलने देना, नए नए नियम बताना जो नियमावली में नहीं आते, और ऐसे सब इशू को लेकर कल विधानसभा में हमने विधानसभा अध्यक्ष के ऊपर अविश्वास लाया. थैंक यू.